नमस्कार मंडळी, माझं नाव भूषण आणि मराठी गार्डनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध झालेली आपल्याला पाहायला मिळतात. सेंद्रिय पद्धतीने बागकाम करण्याकडे आजकाल लोकांचा कलही झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण अशाच एका सेंद्रिय खताची माहिती पाहणार आहोत, ते म्हणजे कोंबडी खत. मोठ्या ज्या पोल्ट्री असतात तिथे हे मोठ्या प्रमाणामध्ये हे कोंबडी खते तयार केली जाते. कोंबडी खताच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्ये असल्यामुळे ते आपल्या झाडांसाठी खूप उपयुक्त असते. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोंबडी खताची अधिक माहिती पाहूया. कोंबडी खतामध्ये अनेक प्रकारची मूलद्रव्ये असतात, जसे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन. याचा वापर मुख्यत्वे फळे व फुलांच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येते. आता आपण पाहूया कोंबडी खताचे काय उपयोग आहेत ते. झाडाच्या संपूर्ण वाढीसाठी कोंबडी खत खूप उपयुक्त असते. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कोंबडी खतामुळे वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळते. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्याच्या कामामध्ये कोंबडी खत खूप उपयुक्त असते. आपल्या झाडांवर बरेच वेळा फंगसची वाढ होत असते. कोंबडी खताच्या वापराने फंगसचे प्रमाण आहे ते झाडावर कमी आढळल्याचे दिसून आले आहे. कुंडीतील माती भुसभुशीत ठेवण्यासाठी कोंबडी खताचा चांगलाच वापर होतो. मातीच्या तापमानाला मेंटेन ठेवण्याचे काम आहे ते कोंबडी खत करत असते. मातीचा सामू म्हणजेच पीएच आहे तो सुधारण्याचे कामही कोंबडी खताच्या वापराने होत असते. मातीतील कर्बाचे प्रमाण वाढवण्यास कोंबडी खताचा चांगला उपयोग होतो. कोंबडी खत वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. कोंबडी खत हे थोडे उष्ण असते, त्यामुळे कोंबडी खत झाडांना वापरण्याच्या आधी ते चांगले डिकम्पोज झाले आहे याची खात्री करून घ्यावी. कोंबडी खत डिकम्पोज होण्यासाठी साधारण 7 ते 8 महिने इतका कालावधी लागत असतो. कोंबडी खत बाजारात 2 प्रकारे उपलब्ध असते. एक म्हणजे आहे ते सुट्ट्या फॉर्ममध्ये व दुसरे आहे ते गोळीच्या फॉर्ममध्ये उपलब्ध असते. गोळीच्या फॉर्ममध्ये जे कोंबडी खत असते ते चांगल्या प्रकारे डिकम्पोज झालेले असते. रॉ कोंबडी खत आहे ते झाडांवर डायरेक्ट वापरू नये. ते डायरेक्ट वापरल्या ती झाडे जळून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये नवीन तयार झालेले कोंबडी खत आहे ते झाडांवर प्रयोग करण्याची शक्यता टाळली पाहिजे. गुळ खत, शेण खत याच्या तुलनेमध्ये कोंबडी खत हे जास्त पोषक असते. कोंबडी खतामध्ये झाडाला फुलं व फळ धरण्यासाठी लागणारे पोटॅशियम व फॉस्फरस याचे प्रमाण त्यामध्ये अधिक असते. तर आता आपण पाहूया की जे कोंबडी खत आहे त्याचा वापर आपण गार्डनिंगमध्ये कसा करू शकतो. कोंबडी खताचा गार्डनिंगमध्ये विविध पद्धतीने आपण वापर करू शकतो. त्यातली जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे कोंबडी खताच्या गोळ्यांचा वापर करणे. कोंबडी खतांच्या गोळ्या आहेत त्या आपण 8 ते 10 इंचाच्या कुंडीसाठी 8 ते 12 गोळ्या आपण ह्या वापरू शकतो. मातीत हलक्या वरच्या थरावर आपण ह्या गोळ्या ठेवू शकतो आणि त्याच्यावरनं आपण त्याला पाणी द्यायचे आहे. पाणी दिल्याने त्या गोळ्या आहेत त्या हळूहळू वितळून आपल्याला हळूहळू झाडाला खत आहे ते सारखे मिळत जाईल. अशा प्रकारे तुम्ही कोंबडी खताच्या गोळ्यांचा वापर करू शकता. या गोळ्या आहेत त्या आपण 2 ते 3 महिन्याच्या अंतराने वापरू शकतो. त्या गोळ्यांचा आहे तो वारंवार आपण प्रयोग आहे तो टाळला पाहिजे, कारण मातीचा पीएच आहे तो या गोळ्यामुळे मेंटेन होत असतो. त्यामुळे आपण त्याचा अतिरिक्त वापर केल्यास आपला जर पीएच बिघडला तर आपल्या झाडांवर त्याचा अपाय होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण 2 ते 3 महिन्याच्या अंतरानेच या गोळ्या वापरायच्या. दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे सुट्ट्या फॉर्ममध्ये जे कोंबडी खत मिळते त्याचा आपण झाडांसाठी वापर करत असतो. सुट्ट्या फॉर्ममध्ये जे कोंबडी खत आहे ते आपण मध्यम आकाराच्या कुंडीसाठी साधारण 50 ग्रॅम प्रति कुंडी असे देत असतो व त्यानंतर आपण त्या झाडांना पाणी देत असतो. सुट्ट्या फॉर्ममधील जे कोंबडी खत आहे ते सुद्धा आपण 2 महिन्याच्या अंतराने देत असतो. तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे कोंबडी खताचे पाणी. कोंबडी खत आहे ते आपण एका कपड्यामध्ये बांधून घ्यावे व ते एका बादलीतील पाण्यामध्ये बुडवून 8 दिवस ठेवावे. 8 दिवसांनी चॉकलेटी काळ्या रंगाचे पाणी तयार होईल. हे पाणी आपण 1:4 या प्रमाणात म्हणजेच 1 लिटर कोंबडी
खत पाण्यामध्ये आपण 4 लिटर पाणी मिसळून भाजीपाला व फुलांच्या वाढीसाठी आपण त्याचा वापर करत असतो. 15 दिवसाच्या अंतराने हे पाणी जर झाडांना दिल्यास फुलं व फळं धारणा चांगली झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेतील जी झाडे आहेत ती कोंबडी खताचा विविध पद्धतीने वापर करून सेंद्रिय पद्धतीने फुलवू शकतात. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन. Never miss an update.